फिल्डिंग आणि फलंदाज अनिकेत वापस लौटणार. बिग विकेट पहिल्या बॉलवरती पहिला विकेट. खूप घाई घाई घाईनं विकेट गेली आहे. स्मरणिका इलेव्हनच्या गोलंदाजाला सुशांत माळी यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी बोल्ड विकेटसाठी रुपये 200 बक्षीस लावण्यात आलेलं आहे. सुशांत गुरुनाथ माळी मॅन फ्रॉम नौखार. नौखार बोलल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर एक माणूस येतो आणि तो आहे महेंद्र दादा. महेंद्र दादाचा गाव म्हणून फेमस आहे तो. महेंद्र मोहन म्हात्रे आणि त्याच्या मुलाचा काल प्रभासचा वाढदिवस होता. प्रत्येक षटकारास रुपये 500 किती माराल तेवढे असं आता प्रभू भगत मला सांगतायत. आणि प्रत्येक बोल्ड विकेटला 200 रुपये आणि हा पुरस्कार आहे सुशांत गुरुनाथ माळी नौकर यांच्याकडून. आता तुमची नावं पार 200 पेक्षा अधिक देशात पोहोचली आणि तुम्ही बक्षिसं कशासाठी कुणाला लावली ते पण त्यांना समजून आलेलं आहे. खेळाडूंचं मनोधैर्य वाढतं, खेळाडूंना आणखीन एनर्जी प्राप्त होते आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवणारी बक्षिसं आहेत. चेंडूला जोरदार हिट केला आहे, चेंडू पाठवला डिक्लर झोनमध्ये. व्हॉलेंटियर्स तुमची आम्ही बाउंड्रीच्या बाहेर पेरणी केलेली आहे. तुम्हाला ती दिवसभरात वडापावच्या निमित्ताने उगवते सुद्धा ती पेरणी. बिचारे ते स्वयंसेवक बाउंड्रीच्या बाहेर वडापाव खाऊन दिवस काढतात, उन्हामध्ये सुकतात, चेंडू अडवतात, पाठवतात, त्यांची कमाल आहे. आणि ते खरे पडद्याआडचे कलाकार आहेत. पडद्यावरचे कलाकार ग्राउंडवर आहेत आणि पडद्यापाठचे बाउंड्रीच्या बाहेर आहेत. धावपळ आहे, धावा घेण्याची धावपळ आहे, परंतु थ्रो छान झालाय आणि तो थ्रो उत्तम दर्जाचा झालेला पाहतोय आपण. धावपळकावर धावसंख्या आहे 3 धावा. कोलिश्री भाग बनाम स्मरणिका नौखार या टीममध्ये मॅच चालली आहे. डिक्लरजी एकच असते. 3 धावा झाल्यात धावपळकावरती. निमिष पाटीलचा हा चेंडू. अर्जुन भगत खेळण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू बॅट त्यांच्यामध्ये अंतर आलं आणि चेंडू विकेट किपरने अडवला. मिस झाला चेंडू तो फलंदाज अर्जुन भगत. प्रत्येक षटकारास रुपये 200 अर्जुन भगत याला सुशांत गुरुनाथ माळी नौकार यांच्याकडून आणि 500 आहेत प्रति षटकाराला प्रफुल्ल भगत यांच्याकडून. बिग हिट आणि षटकार. नाम सुन के फ्लावर समझे क्या? पहिलं षटक संपलेलं आपण पाहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती प्रथम बॅटिंग करताना पोलीस विभाग यजमान संघाने एका षटकारादिशी 9 धावा केल्यात आणि आता मैदानात अर्जुन आणि त्याचा साथीदार रुपेश गावंड लेफ्ट हँड बॅट्समन मैदानात खेळण्यासाठी तयार होतोय. गोलंदाजी करता आले गोलंदाज ऋतिक करणार का नाव रोशन, कारण गोलंदाज त्याच्यासाठी नेमला गेलाय तोच ऋतिक. एका मुलाचं नाव ऋत्विक आहे, एकाचं नाव ऋतिक आहे. चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप गेलाय आणि अंपायर संकेत नाईक यांचे हात हवेत रुंद झाले. इशाराला वाईडचा. या वाईडने धावसंख्या वाढते आणि धावसंख्या पोचते 10 पर्यंत. डबल अंकात धावसंख्या पोचली. पुढचा चेंडू ऋतिक याचा राईट आर्म राऊंड विकेट. काय फटका मारता येत नाहीये. प्रश्न उद्भवलेला आहे यावेळेला.
जोरदार चेंडू हिट केलेला आहे आणि कॅच पकडण्यात आलेला आहे निमिष पाटील कडून आणि फलंदाज बाद. गोल्ड विकेटला 200 रुपये आहेत, भलत्या भलत्या विकेटला काही पैसे नाही आहेत. कारण गोल्ड काढणं हे गोलंदाजाचं वेगळं स्किल आहे आणि त्या स्किल करता हे 200 रुपये बक्षीस आहे. हाणामारीमध्ये कॅच उडतातच. आणि जोपर्यंत हे जग आहे, जोपर्यंत हे क्रिकेट आहे, तोपर्यंत एक गणित कायम राहील. पकडो कॅच, जितो मॅच, छोडो कॅच, हरो मॅच. धावसंख्या पाहिली आपण, ती 10 थांबलेली आहे. विकेट पडल्यानंतर जरा सामना मात्र धीमा झालाय. प्रत्येक षटकारास, अर्जुनच्या प्रत्येक षटकारास 200. आणि प्रफुल्ल भगत यांच्याकडून 500. सुशांत गुरुनाथ माळी यांच्याकडून 200 रुपये प्रति षटकारास अर्जुन भगत यांना लावले जाते. पुढला चेंडू कृती घ्यायचा, राईट आर्म राऊंड विकेट अर्जुनला. अर्जुन क्लीन बोल्ड, बोल्ड विकेटला 200. दोनशे रुपये बक्षीस जिंकलेलं आहे. गोल्ड विकेट काढली ती ऋतिकने आणि ऋतिकने 200 रुपये आणि प्लस नाव कमवलं आणि नाव केलं ऋतिकने रोशन. 200 रुपयात नाव केलं रोशन. अशा स्वरूपामध्ये जरा पडझड होत चालली आहे ती कोलेश्वरी भाग संघाची आणि स्मरणिका नौकार या संघाची गोलंदाजी आता बहरत चालली आहे. विनीत विजय पाटील मैदानात पोहोचलाय स्ट्राईक एंडवरती. तीन फलंदाज बाद झाले आणि तीन फलंदाजांनी किती धावा केल्या तर 10 धावा केल्या. हाही फटका खराब फसलाय आणि फलंदाज निमिष पाटीलच्या हाती बाद. अशा स्वरूपामध्ये 4 विकेट गेल्या आणि एखादा बॅट्समन असाही आपल्याकडे हवा ज्याच्याकडे हार्दिक पांड्याचा परफॉर्मन्स आहे, पोलार्डचा परफॉर्मन्स आहे, असा एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसमधला एक बॅट्समन आपल्याकडे स्पेअर पाहिजे की आता सगळे गेले, आता तू जाऊन तिकडे तोडफोड कर, असा काहीतरी पाहिजे ऑप्शन आपल्याकडे. तसा नसतो, दुर्दैव आहे. 4 विकेट आणि धावपळकर धावसंख्या फक्त 10 आहे. काय करणार, एका ओव्हरला किती विकेट जाव्या त्याला एक सुमार असतो. 3 विकेट पडल्या. थोडीशी ज्याला म्हणतात ना इमानदारीत, टीमची थोडीशी गच्छंती झालेली आहे, माघार झाली माघार. गोलंदाजांचा परफॉर्मन्स एकदम वरच्या दर्जाचा व्हायला लागलाय आणि तो आहे ऋतिक. तत्पूर्वी निमिषने षटक टाकलं ते छान टाकलेलं. ऋतिकचा चेंडू जरूर जातोय तो सरळ लॉंगॉनकडे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येऊन चेंडू अडवतोय. धाव एकच मिळते, एक एक धावेसाठी संघर्ष पेटलाय मैदानामध्ये. जितू आणि मैदानात रुपेश भगत मैदानात आहेत. 3 विकेट आणि 2 धावा असा हा त्यांचा कडक लाजवाब परफॉर्मन्स झालाय तो अंतिम सामन्यामध्ये. कोलेश्वरी क्रीडा मंडळ भागच्या स्पर्धेतला हा अंतिम सामना आणि त्या अंतिम सामन्यामध्ये चित्र मात्र एक फार वेगळं आहे आणि ते खऱ्या अर्थानं फेवरमध्ये जातंय ते स्मरणिका नौकारच्या बाजूनं. कारण त्यांनी 4 विकेट घेतल्या आणि यजमान टीमला फक्त 11 धावांवरती थांबून ठेवले आहे. 2 षटकं संपली, स्कोर झालाय तो 11, फक्त 11. काढल्यात नाही तर वाढणार नाही. हर्षिकेश माळी आलाय गोलंदाजीला. प्रत्येक विकेटसाठी, गोल्ड विकेटसाठी म्हणजे तुमचं चॅलेंज वाढलंय, तुम्हाला
बॅट्समन ने ज्या तीन दांड्या अडवल्यात त्या तुम्हाला गुल करायच्यात, त्याचं बक्षीस आहे 200 रुपये. 500 आहे, 500 वाढला भाव. शेअर मार्केट टाईट झालंय. जितू पाटील ऑन द फायर, टाकला त्याने तिकडे खदानात एक षटकार. धन्यवाद डीजे, 500 रुपयाचं बक्षीस प्राप्त आहे ते जितूला. प्रफुल्ल भगत यांच्याकडचं षटकाराचं बक्षीस आहे ते. 17 धावा झाल्या. आधी टीमला होता 17 आणि आता टोटल झाली 17. कुठली झेडखानी करत नाही, चेंडू जाऊन दिला, वाईट जातोय, लेग स्टंपच्या बाहेर गेला चेंडू आणि पंचांचे रुंद झाले हात. संकेत नाही कॅन्से, धावसंख्या वाढते 18 झाली. बोल्डसाठी 500 आणि प्रत्येक विकेटसाठी 100. सुशांत गुरुनाथ माळी यांच्याकडून 9 खारच्या. चकवा दिलाय, चकवलाय चेंडूला, गंडवलाय बॅट्समनला. जागेवरती ताक दिद्याने कसं करवायचं ते तर बॉलरलाच माहिती असतं, कारण ती कलात्मकता, ते कौशल्य गोलंदाजाकडे असतं आणि ते गोलंदाज आपल्या समोर येत राहत असतात. त्यामधला हा गोलंदाज हृषिकेश माळी मॅन फ्रॉम नवखार. क्या बात, जितूचा फटका आत लटकतो की बाहेर जातो? आत लटकला. 100 डीजे सुशांत गुरुनाथ माळी यांच्याकडून या विकेटसाठी 100 बक्षीस आलेलं आहे ते हृषिकेश माळीला. आता मैदानात चाललाय तो सिद्धार्थ, टीममध्ये सर्वात कमी वयाचा. रुपेश भगतच्या षटकारास 100 रुपये सुशांत गुरुनाथ माळी यांच्याकडून, 200 बक्षीस आणि 500 तर आहेतच प्रफुल्ल भगत यांचे. बोल्डला 500 रुपये, बोलरला बक्षीस सुशांत गुरुनाथ माळी यांच्याकडून. बापरे, बोल्डचं बक्षीस 500 रुपये, बोल्डचं अशा प्रकारे हृषिकेश माळीने आत्ता सुद्धा 500 रुपयाची नोट कमवली. त्याने क्लीन बॉल काढला बॅट्समनचा रुपेश भगत यांचा, त्यामुळे 5 बॅट्समन आउट आणि 5 बॅट्समननी धावसंख्या जमा केली 18 धावा. धावा जमवता जमवता नाकी दम येतो, एखाद दुसरा षटकार बसतो आणि धाव फलक परत ढिल्ला पडतो. नवखार संघ कधी बघितलं तर नवखार संघ आणि नवगावचे संघ हे डेंजरस राहत असतात. नौकार संघाकडे ना गोलंदाजीची कमी आहे ना बॅट्समनची कमतरता आहे आणि त्यांच्याकडे सगळा परिपूर्ण कोटा असतो, ज्याला म्हणतात ना बॉलिंग बॅटिंगचं कम्प्लीट पॅकेज, ते त्यांच्याकडे असतं आणि पॅकेज घेऊन येतात. ते पॅकेज, कम्प्लीट पॅकेज. हा मारेल का? लेफ्ट हँड बॅट्समन आहे, त्याचं नाव आहे कुशल बद्रिके. कुशलचा फटका, कुशलचा फटका काही कामाचा ठरला नाही. धन्यवाद डीजे. हृषिकेश माळीला पुन्हा एकदा 100 बक्षीस प्राप्त आहे. आता टेबलवरती आले सुशांत गुरुनाथ माळी नवखार यांच्याकडून. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ती स्मरणिका नवखार टीमची. आणि नवखार टीमचा गोलंदाजीचा हल्ला बोल अतिशय भन्नाट चाललेला आहे. त्यांचा बॉलिंग परफॉर्मन्स वरच्या लेवलचा चाललेला आहे. आता ज्यांना कधी कधी बॅटिंग मिळते त्या परेशला बॅटिंग मिळणार आहे. कधी कधी म्हणजे ह्यांचा नंबरच लागत नाही. मॅच अगदी इथं गळ्यात आली की ह्यांना पाठवायचं, असे लोक आहेत. चेंडू शिल्लक आहे एकच.
चार ओवर ची मैच है पण या षटकातला एक चेंडू बाकी आहे. गोलंदाज हर्षिकेश माळी आज नाव पाहता दोन्ही कमवतोय. हॅट्रिक झालेली आहे विकेटची, काय कमाल केली हर्षिकेश माळी ऑन द फायर. बॉलिंग असावी तर अशी मुचे होतो ना तुलाल जैसी, नाही तो ना हो. और बॉलिंग हो तो हर्षिकेश माळी जैसी, नाही तो मत डालो. क्या बात, मारलाय फटका सिद्धार्थ दर्शन म्हात्रे यांनी. एक धाव मिळाली, एक एक रननी काय भूक भागणार नाही आणि एक एक रननी काय मॅच पलटवार करता येणार नाही, कारण तुमची ॲक्शन आणि त्यांची रिॲक्शन याच्यामधला हा घमासान युद्ध आहे मित्रांनो. 19 धावा झाल्यात. स्कोर पाहिजे, काय पाहिजे तर बॅटिंग करणाऱ्या टीमला स्कोर पाहिजे. आम्हाला काय नको, तुमचा पैसा नाही दिला चालेल, आम्हाला स्कोर पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला मॅच जिंकता येणार आहे. मॅच जिंकल्यावर तुम्हाला पैसे मिळणार आहेत पाकिटात भरून, ते आम्हाला पुरतील. चला षटकारच 500 सिद्धार्थ म्हात्रेला. चला गोलंदाज सिद्धार्थ दर्शन म्हात्रे. अक्कीच्या अक्की झाडं जमीनदोस्त करायचं कॉन्ट्रॅक्ट त्याचे पप्पा घ्यायचे पूर्वी, मला माहिती आहे, बघितलंय मी. कष्ट करणारा माणूस, उत्तम सर्वोत्तम दर्जाचा जागतिक लाकूड तोड्या मानना पडेगा, पण संघर्षातून तो माणूस तयार झाला. संघर्ष माणसाला घडवतो, संघर्ष माणसाला शिकवतो आणि संघर्ष माणसाला जीवनाची सगळी गणित सुद्धा सांगून जातो मित्रांनो. तो दर्शन म्हात्रे आणि त्याचा चिरंजीव सिद्धार्थ दर्शन म्हात्रे स्ट्राईकवर. कमजोर फटका मारलाय, एकदम कमजोर फटका. तंत्रशुद्धता यायला अजून त्याला बरीच वर्ष घटवायला लागतील. असा सहज तयार होणार नाही तो मुलगा, त्याला बरंच खेळायला लागेल, मोठ्या मोठ्या बॉलरला फेस करायला लागेल. तोंडातून एवढा कळशीवर फेस निघेल तेव्हा तो तयार होईल, असा तयार नाही होणार. काही नाही, या शॉटमधून तुम्हाला काय हाती लागणार हा एक प्रश्नच आहे. धावसंख्या झाली आहे 23 धावा. 23 धावा झाल्यात. धावसंख्या 23 झाली आहे, मनासारखी धावसंख्या झालेली नाही आहे, पण आता बोलर लोकांना जाम घाम गाळावा लागेल. तो कोलेश्वरी भागच्या आणि परत एकदा बीट झालाय. बीट नाही तर बात पण झाला. बोल्ड विकेट, बोल्ड विकेट. बक्षीस पात्र गोलंदाज ठरलाय तो आहे ओमकार. म्हणजे प्रत्येक बॉलरनी बक्षीस कमवलंय, कुठला बॉलर खाली हात नाही केला. ये साई की झोली है, ये खाली हाथ कभी न जाएगी. बघा त्यांचं टॅलेंट आहे आणि त्यांचं चमत्कार सुद्धा ते करतायत, आणि जोपर्यंत चमत्कार नाही तोवर नमस्कार पण नाही कोण करत तुम्हाला. प्रमोद जोगडे, आपण स्टेजवरती उपस्थित व्हायचं आहे. प्रमोद जोगडे यावरती षटकातला हा पुढला चेंडू. चेंडू वळतोय, चेंडूनं फिरकी घेतली आणि फलंदाजाला जागेवरती करून दाखवले ताक. धिना थिन, दिना थिन धा. अंतिम षटक आहे. काही नाही, या शॉटमुळे एक एक धाव मिळणार आहे, जी काय फायद्याची फारशी नाही आहे. चेंडू शिल्लक आहे, एकच चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे 24 धावा. फाटाफट विकेट पडल्या, 24च धावा झाल्या. प्रशांत गावडने फटका तरी मारलाय पण कॅच होण्याची शक्यता आणि सोडून दिला, सोडून दिला. आणि मॅरेथॉन मध्ये
नौकार संघाने रनआउट की विकेट पकड़ली आणि याच बरोबर धावसंख्या एक सीमित धावसंख्या है आणि ती आहे 26 धावा आणि अंतिम सामना जिंकण्यासाठी 27 धावांची गरज। स्मरणिका नौकार संघ 24 चेंडू 27 धावा। विचार केला तर आजकाल क्रिकेट झाले फास्ट आणि टेस्ट मॅच खेळून सुद्धा या 27 धावा होण्यासारखे असतात। सन्माननीय प्रमोदजी जोगड़े यांचं स्वागत आम्ही करतो आहोत। पुष्पगुच्छ आणि मायेची शाल त्यांना आम्ही पांघरत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। प्रमोद जोगड़े आपलं स्वागत आहे। ज्या ज्या आमंत्रितांना आम्ही आमंत्रित केलंय बक्षीस समारंभ कार्यक्रमात त्या सर्वांनी उपस्थित व्हायचं आहे। एक 15 मिनिटांनंतर अंतिम सामना संपेल आणि तदनंतर लगेच सुरू होणार उपस्थित पाहुण्यांचं स्वागत आणि ज्याची आपण बहुप्रतीक्षा करता तो बक्षीस समारंभ कार्यक्रम आपल्याला करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी सर्वांना वेलकम करतो आम्ही। उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज एंड मैन ऑफ द सीरीज या तिघांकरता 3 टी शर्ट प्रमोद जोगड़े यांनी आपल्याला देऊ केले, त्यांचं कौतुक, आभार, अभिनंदन। आज बक्षीस खूप सारी आहेत। बघायला गेलं तर बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट, मैन ऑफ द सीरीज ऑफ द टूर्नामेंट, शिस्तबद्ध टीम, चौकार किंग, षटकार किंग, त्याच्यानंतर अशी बक्षिसे आपल्या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत। गोरख कडवे आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। गोरख कडवे गोकुळ ढाब्याचे मालक आणि त्याचबरोबर सरपंच महोदय गुरुप्रसाद म्हात्रे, प्रथम राष्ट्रपती पुरस्कार विजेते गुरुप्रसाद म्हात्रे यांचं स्वागत आहे। गुरुप्रसाद म्हात्रे, गुरुप्रसाद दत्तात्रय म्हात्रे यांचं आम्ही स्वागत करतो आहोत। त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे आमच्या स्टेजवरती आणि सामन्यांचा आनंद इथून घ्यायचा आहे अशी आपणास विनंती आहे। रजत हा नावाचा मुलगा स्ट्राईकवरती आहे। एक आहे स्मरणिका टीमच्या प्रत्येक षटकारास सुशांत गुरुनाथ माळी नौकारांच्याकडून रुपये 200 बक्षीस आहे आणि टार्गेट आहे तब्बल 27 धावांचं। 24 चेंडू जिंकायला हव्या या फायनलला 27 धावा। पहिला चेंडू प्रशांत गावण आपल्या लईमध्ये आलेला आहे। आपल्या तंत्रशुद्ध बॉलिंगने ज्यानं मैदानं गाजवली ते गोलंदाज प्रशांत कावण यांच्याकडला हा चेंडू पाहिला आपण। निर्धाव गेला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव आली। गोरख कडवे आपण स्टेजवरती विराजमान व्हायचा आहे कृपया। सन्माननीय गुरुप्रसाद दत्तात्रय म्हात्रे यांचं स्वागत आहे आमच्या मंचावर। त्यांनी सुद्धा विराजमान व्हायचं आहे आमच्या स्टेजवरती। एक धाव वाढते, धावसंख्या होते एक धाव वाढलेली आहे, धावसंख्या झाली 2। सन्माननीय सरपंच महोदय गुरुप्रसाद दत्तात्रय म्हात्रे यांचं स्वागत आहे मंचावरती। चेंडू हवेत उडलेला आहे आणि कॅश सुटली। कॅश सुटली आणि एक धाव वाढली, धावसंख्या झाली 3 धावा।
प्रशांत गावण षटक टाकता है, चार चेंडू तीन धावा त्यांनी खर्चिलेले आहेत आणि षटक त्यांचं चालू आहे. दोन चेंडू बाकी आहेत, चार षटकात विजयासाठी हव्या 27 धावा. जोरदार चेंडू हिट केलाय मनीष पाटील ऑन द फायर, निमिष पाटील ऑन द फायर. दोन शेर का मारा, 200 कमवा. यांचं कामच असं आहे, आईन तर फटक्याशी नाही तर राईन उपाशी. निमिष पाटील सामना करतायत, चेंडू मारताना चुकलेत, चेंडू आणि बॅटच्या मध्ये अंतर राहिलं आणि या चेंडू बरोबर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. आणि पहिल्या षटकाची समाप्ती आणती 27 धावांचं प्रत्युत्तर देताना एका षटकारनिशी धाव फलकावर 9 धावा आलेल्या आहेत. 18 धावा पाहिजेत आणि चेंडू पण तेवढेच बाकी आहेत. 18 चेंडू 18 धावा, 18 18. आता ह्या जो पेच प्रसंग आहे याला पेच प्रसंगच बोलायचं. एका ओव्हरला 6 रन काढायचे त्यांना फक्त. तर आता फास्ट क्रिकेटमध्ये एका फटक्यात होतात, जरा फास्ट घ्या, थोडा फास्ट घ्या. आता विनीत पाटील षटक टाकतायत आणि समोर जे फलंदाज उभे आहे ज्यांचं नाव आहे रजत. वाईट चेंडू जातोय विनीतचा, एक व्यावसायिक खेळाडू आहे टेनिस क्रिकेटचा, ज्याचं नाव रजत मुंडे आणि हा एक रजत नावाचा खेळाडू नौखारचा आपण पाहतोय मैदानात. रजत मुंडेला आपण पाहूया सोगाव नाईट मध्ये. अशा स्वरूपामध्ये डिक्लेअर स्वरूपाची धाव आलेली काही वाईट नाहीये. आणि स्मरणिका नवकार संघाला 27 धावांची गरज असताना सत्य धावफलक आपण पाहतोय तो 11 वर पोहोचलाय. हिट करायचा प्रयत्न फलंदाजाचा पण तो काही सक्सेसफुल नाही होत आहे. निर्धाव चेंडू पडलाय, एखादा वाईड पडतो एखादा निर्धाव पडतो, असंच हे बॉलिंग परफॉर्मन्स असतात बॉलरचे. धावसंख्या 11. जोरदार चेंडू फाईट केलाय, चेंडूला फटकावलाय, चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर, 4 चौकार लागतोय. धावसंख्या या चौकाराने वाढते आणि 15 झाली आहे. साऊथ आफ्रिकेच्या जॉन्टी रोड्स या खेळाडूने 4.25 फूट उंची असताना पण फिल्डिंग कशी करायची, हाय जम्प कशा मारायच्या आणि ॲक्शन क्विक कशी करायची आणि लांबून टम कसा हिट करायचा हे अख्ख्या जगाला त्यांनी दाखवून दिलं होतं. तो होता आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स. आणि तिथपासून अख्ख्या जगाला समजलं की फिल्डिंगचं महत्त्व काय आहे आणि तो या फिल्डिंगचा खऱ्या अर्थानं जन्मदाता आहे, टॉप क्लास फिल्डर. चेंडू जोरात हिट केलाय, चेंडू कॅच पकडलाय अर्जुनने. विकेट जाते, फलंदाज जो आउट झालाय त्याचं नाव आहे रजत. रजतने एका षटकारनिशी एका चौकारनिशी 8 धावा केल्या आणि निमिष एक षटकार मारून अजून नाबाद राहिलेला आहे. आणि मैदानात चाललेला फलंदाज ऋतिक चाललेला आहे. ऋतिकनं बॉलिंग पण केली आणि आता संधी प्राप्त आहे ती फलंदाजीची. डबल टिबल भूमिका कराव्या लागतात. काही खेळाडू विकेटकीपर असतात, तेज बॅट्समन असतात, तेज बॉलर असतात आणि जास्तीत जास्त मेहनत त्यांना करावी लागते.
दोन चेंडू या षटकात बाकी आहेत. दोन चेंडू दोन विकेट काढल्या तर विनीतला रुपये 1000 प्रफुल्ल भगत यांच्याकडनं मिळणार आणि षटकारच 200 सुशांत गुरुनाथ माळी यांच्याकडून. चेंडूला डिक्लर झोन मध्ये पाठवलंय. एक धाव वाढते, धाव फलक कोड पोचलाय 16 पर्यंत 16 रन्स. अजून सामना जिंकायला 11 धाव पाहिजेत आणि त्यासाठी तब्बल चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडू 11 धावांची गरज. मणिका नावखरला ही मेगा फायनल जिंकण्यासाठी. घेतली कॅच, कॅच पकडली रुपेश गावडने, आणखीन एक विकेट. त्यानंतर मैदानात असलेला एक वंडर बॉय, वन ऑफ द लेफ्ट हँडेड बॅट्समन निमिष पाटील, त्याने एक षटकार खेचलाय मगाशी. भरोसा हा त्यांच्यावर ठेवावा लागेल. हर्षिकेशने षटकार जर मारला तर तुम्हाला सुशांत गुरुनाथ माळी यांच्याकडून रुपये 500 बक्षीस. बॉलरला बक्षीस आहे, बोल्ड काढलात. हर्षिकेश माळीला आउट केलं तर बॅट्समन जर आउट झाला हर्षिकेश माळी तर त्याला 500 रुपये आहेत. षटकार मारला तर सुशांत गुरुनाथ माळीकडून 1000 रुपये. एकदम येड पीक आलंय आज, येड पीक आलंय. त्या बाद चेंडू जातोय निर्धाव, चेंडूने फिरकी घेतली, ऑफ स्टंपच्या बाजूने गेला, कट होऊन तरळ आउट स्विंग होऊन बाहेर गेला आणि थोडा तो विकेट किपरने अडवला. आता चेंडू शिल्लक 11 चेंडू 11 धावा, 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. नाही, कॅरम वरून जशी गोटी सरकते तसा चेंडू सरकलाय इकडे बघा. 11 चेंडू 11 धावांची गरज. एकदम टाइट फिल्डिंग आहे ऑन बाउंड्री लाईन. सिंगल सेव्हिंगला फक्त एकच ठेवलाय फिल्डर रुपेश भगतला. चेंडू कसा हळूवार गतीनं आला आणि हळूवार गतीचा चेंडू स्पिन होऊन अंगावरती आला आणि अंगावरती आल्यानंतर शिंगावर घेतलं नाही त्याने. क्रिकेट असंच आहे, आलं अंगावर ते घ्यायचं असं शिंगावर, पण ते घेता नाही आलं. 10-11 10-11 आता जर डॉट बॉल काढला तर 200 रुपये प्रफुल्ल भगत यांच्याकडून. पैसे उडत आहेत, तुम्हाला पकडायची हिंमत पाहिजे, बाकी काय नाही. डॉट बॉल 200 रुपये प्रफुल्ल भगत यांच्याकडून. जोरात चेंडू हिट केलाय, चेंडूवरती फिल्डिंग बघा काय मस्त आहे. एवढी जजमेंट लागते अर्जुन भगतची, फार कमी वेळा बघायला मिळते ही जजमेंट. हर्षिकेश माळी, तू तर आउट झालास तर तुला 500 रुपये आहेत. लगेच आउट झालास तर असं बक्षीस तुला आयुष्यात कधीच कोणी लावलं नसेल, जे आत्ता लावलंय. याच बॉल आउट झालास तर 500 रुपये बक्षीस, आणि ते प्रफुल्ल भगत यांनी लावलेत. आणि षटकार मारलास तर सुशांत गुरुनाथ माळी यांच्याकडून 500 बक्षीस. तुला कुठले पैसे कमवायचे तूच ठरव. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा झालेली आहे पूर्ण. या दोन धावा वाढतात, धावसंख्या दोन वाढून पुढे गेली आणि ती पोचली आहे 19 धावा. अजून 8 धावांची गरज आहे. 8 चेंडू 8 धावांची गरज. मॅच लेवलला चालले मागासारखी.
जोरदार चेंडू हिट केला आहे, चेंडू चालला आहे तो आउट ऑफ द बाउंड्री फोर रन्स। सात चेंडू आणि चार धावांची गरज। या चौकाराला आता जो चौकार मारला त्याला रुपये 200 चं बक्षीस सुशांत गुरुनाथ माळी यांच्याकडून। आता आपले कॅन्सल, आपली बक्षीस थांबली, होप्स तुटले, बक्षीस खपली। वाईट बॉल, दुष्काळात 13 महिना बोलतात तो प्रतिस्पर्ध्यांच्या अगदी घशात गेली मॅच या वाईडनं। षटकारास 500 सुशांत गुरुनाथ माळी यांच्याकडून। मारला मारला कडक